तुम्ही लोकसभा उमेदवारी आहात, तर तुमची रणनीती काय असेल प्रचाराची? प्रचार रणनीती मला आखायचं कारणच नाही, लोकांची रणनीती आखलेली आहे. आणि आता उमेदवार हे मैदानात नाही, जनताविरुद्ध कोणतरी उमेदवार हा मैदानात आहे. आणि लोकांनी ठरवलं आहे की योग्य ते वळण सातारसारख्या एका सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहराला लागलं पाहिजे. आणि आत्तापर्यंत चिखडलेले जे दुर्गुण आहेत ते जाऊन आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जसं गाजलं होतं तसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श अशा राजनीतीमध्ये, आरोग्यसेवेमध्ये, शैक्षणिक प्रगतीमध्ये, शेती विकासामध्ये त्यांचा वारसा चालवण्याकरता मतदार राजा जागृत झालेला आहे. आणि तो ती परंपरा चालवेल अशी मला खात्री असून मी त्यांच्या वतीनं ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. धन्यवाद.